वाडा तालुक्यातील मुसारणे येथे नैसर्गिक नाल्याला कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी आल्यामुळे शेकडो मासे मृत पावल्याची घटना समोर आलेली आहे। वाडा तालुक्यातील मुसारणे घोडविंदेपाडा गोंसाई डाक्युले गावाच्या हद्दीत वाहत जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी पाण्यात वाहत आल्यामुळे शेकडो मासे मृत झाल्याची व उग्रवासाने नागरिकांना त्रास होत असल्याची घटना समोर आलेली आहे। सदरचे पाणी टायर वितळून प्रक्रिया करणारी वडवळी ग्रामपंचायत हद्दीतील सनरबर मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीचा असल्याचा आरोप मुसारणे गावातील स्थानिक नागरिक रोहिदास जाधव यांनी केल्याचे समोर आलेले आहे। हे रासायनिक सांडपाणी ज्या नाल्यात सोडले जाते तो नाला मुसारणे घोडविंदे पाडा गोंसई डाक्युले गावाच्या हद्दीतून वाहत जाऊन तांसा नदीला मिळतोय असे समजते। या नाल्याला बघा किती घाण पाणी येते, या टायर कंपनीचं पाणी। आणि यात माझा व्यवसाय आहे दुधाचा, दूध विकून माझा उदरनिर्वाह चालतो। आणि हे पाणी 12 महिने असं त्यांचं या नाल्याला सोडतात। आणि ते जर पाणी म्हशी पिलं तर म्हशी जगावतील। 3 वर्षापूर्वी माझ्या 3 म्हशी मेल्या इथे, आणि हे मासे बघा किती मेले तिथे। हे पाणी वडवली ग्रामपंचायतच्या हद्दीतली कंपनी सन रबर टायर कंपनी, तिचं पाणी येतं। आम्ही दरवर्षी यांच्यावर ग्रामपंचायतला अर्ज देऊन कारवाई करायला सांगतो, पण ते काही करत नाही। पण इथले स्थानिक कार्यकर्ते पैसे घेऊन आणि ते प्रकरण गुपित ठेवलं जातं। आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला उपासमारीची वेळ।